ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज विषय घेतला आहे की तो व्यवसाय संबंधी। म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे असे फोन येतात की मी व्यवसाय करतो पण पाहिजे तसं यश नाही, अथवा मी व्यवसाय चालू केला दिवाळखोरीमध्ये निघाला, खूप कर्जबाजारी झालो वगैरे वगैरे वगैरे, एकंदरीत व्यवसाय हा माझा बुडीतात निघाला। तर मग याच्यावर काहीतरी उपाय सांगा, माझे खूप कर्जबाजारी झालो आहे। आता आपण प्रथम पाहूया की असं का होतं नेमकं। बऱ्याच मंडळा नवीन तरुण मंडळी काय करते, व्यवसायामध्ये लोक करतात म्हणून आपण करायला जातो पण त्याचा अनुभव नसतो। व्यवसायामध्ये सतत जागृत राहावं लागतं, आपण राहत नाही तेवढं पाहिजे, मग असा प्रॉब्लेम येतो। बऱ्याच वेळेस आपल्याला जास्त अनुभव नसतो, चार दिवस कुठेतरी केला की कुठेतरी पाहिलं असतं, कुणा मित्राचं अथवा काहीचं तरी पाहिलेलं असतं आणि व्यवसायामध्ये उतरतो, बँकेकडून कर्ज घेतो अथवा घरचं काही भांडवल असतं कुणाकडे आणि ते भांडवल गुंतवून टाकतो आणि व्यवसाय चालू करतो। आपल्याला बऱ्यापैकी अनुभव नसल्यामुळे चांगल्या, म्हणजे कारण ही व्यवसाय म्हटलं की दररोज संघर्ष आला, सतत जागृत राहिलं पाहिजे, दररोज चढउतार चलत असते। ज्यावेळेस आपला चढ चालू असतो त्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो, पैसा आल्यानंतर कसा योग्य ठिकाणी कसा लावायचा हे कळत नाही आपल्याला नेमकं, त्याच्यामुळेही असे प्रॉब्लेम येतात। तर त्यासाठी नेमकं कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कशामुळे होतं आणि आज झाल्यानंतर कसं सावरून घ्यायचं हे बी पाहूया आपण। प्रथम आपण एक उदाहरण घेऊया की ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो, छोटा असेल मोठा असेल, व्यवसाय म्हणजे व्यवसाय असतो, एकतर काय होतं सुरुवातीलाच आपल्याला लवकर मोठं व्हायचं वाटतं, लोक मोठा बिझनेसमॅन व्हावं असं वाटतं, आपली कुवत बी नसते त्यावेळेस असे निर्णय घेतात आपण आणि अवाढव्य कर्ज घेतात आपण आणि पैसा येतो पण पैशाचं व्यवस्थापन होत नाही। ज्यावेळेस आपण कर्जरूपाने पैसा घेतो त्याचं व्यवस्थापन होत नाही। व्यवस्थापन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण जी आपल्या व्यवसायातून जो नफा मिळवतो ना, उदाहरण आपण घेऊया की 100 रुपये आपल्याला आजच्या व्यवसायामधून मिळाले, तर ते 100 रुपये लक्षात ठेवायचं की ते 100 रुपये आपला नफा आहे, ठीक आहे, पण 100 रुपये ही नफा आहे म्हणजे घालून चालून चालत नाही, त्यातले काही निम्मे तरी पैसे आपण कमीत कमी, तसं तर जास्त म्हणतो मी पण कमीत कमी 50 रुपये हे बाजूलाच काढले पाहिजेत। का काढले पाहिजेत, की पुढील भांडवलासाठी काही गोष्टीसाठी लागतात, ते आपलं मेंटेनन्स असतं काही असतं, हे बाजूला काढले पाहिजेत। एक दुसरी गोष्ट, त्यातून अजून एक 10-15 रुपये हे अजून एक वेगळे बाजूला काढले पाहिजेत। ते कशासाठी काढले पाहिजेत, की आपल्या दररोजचं जे आपलं हे असतं किराय असेल, चहा पाणी वगैरे इतर काही खर्च असतो, त्यासाठी एक बाजूला काढून ठेवलं पाहिजे, म्हणजे ते खर्चायचे नाहीत, आपल्या खात्यात अथवा जमा करून ठेवणं बाजूला, आणि जी उर्वरित राहिली आहे ती इतर आपले खर्च, त्यात काही घरगुती असतील, जर घरचं भागत असलं तर ते ठेवून बी ती दुसऱ्याच कामाला लावायला पाहिजे। जी 35 रुपये राहतात ते आपल्या इतर कामासाठी, त्याही व्यावसायिक अथवा घरगुती काही खाणेपिणे काही इतर गोष्टी आपल्या असतात त्यासाठी, हे असं होत नाही। आपण 100-100 खर्चतो आणि मग दररोजच्या नफ्यात तेवढं खर्चून टाकतो आणि पुढे असं होतं प्रॉब्लेम। मग लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण 100 रुपये नफा मिळवलं त्यातले आपले हप्ते असतात काय, नफ्यातूनच काढायचे असतात, ते हप्त्याचं असतं ते बाजूला काढायचं आणि जेवढं होता येईल तेवढं बचत करणं गरजेचं राहतं, बचत पैसा व्यवस्थित लावणं कामासाठीच। उग
आहे पैसा आला 100 रुपये आपल्याला मिळालेत म्हणजे ते खर्चून टाकलं इतर कुठेही खर्चले अनावश्यक तर ते आपल्याला कर्जबाजारी व्हायला लवकर वेळ लावित नाही ते लगेच कार्यक्रम दाखवत होते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा लक्षात येत नाही आपल्या त्याच्यामुळे हे कर्ज होतात. मग ते तुम्हाला एक छोट्या व्यवसायातलं सांगितलं मोठं असेल त्याच पद्धतीनं चालायचं असतं आपली टक्केवारी काढायची असते. तुमचं खूप जरी 90,000 रुपये भेटला तरी ते मी सांगितल्या पद्धतीनंच टक्केवारीनं बाजूला काढून ठेवावंच लागतं. ते आपला बँक हप्ता असतो दुकानचं भाडं असतं इतर खर्च असतो ही सर्व बाजूला अगोदर काढून ठेवायची नंतर बाकीच्या ह्याच्यातच खर्च करायचा. ही जर गोष्ट केली तर अजिबात आपल्याला प्रॉब्लेम येत नाही कर्ज वाढत नाही कारण कर्जाची जी परतफेड करायची असती सोय ती अगोदर तयारी करून ठेवावं लागते. आणि अजून दुसरी एक गोष्ट चुकतात आपण की आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस आपल्याला परतफेड होईल का आपला नफा किती मिळेल आपल्याला काय होईल याचा आपण विचार करणं गरजेचं असतं आहे. लोक काहीही सांगतात बऱ्याच वेळेस समजा व्यवसायाला विचारलं खूप येतो पैसा मिळतो असं करतो तसं होतो पण ते जर म्हणत असले 100 रुपये मिळतात तर आपण त्याचे 50 रुपये धरायचे असतात त्याच्या भरोश्यावर बी जायचं नसतं त्याच्यामुळं पण आपल्या चुका होतात भरपूर. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे आपल्याकडे पैसा यायला लागला म्हणून टिंगरल्यावर नाही म्हणजे बोलण्याची ट्युनिंगसुद्धा आपली चेंज झाली पाहिजे. जरा आपण एक व्यवसायिक आहेत एक म्हण आहे बघा की व्यावसायिकाने काय करायला पाहिजे तोंडामध्ये साखर डोक्यावर बर्फ एक म्हण आहे म्हणजे आपलं डोकं शांत असलं पाहिजे आणि तोंडामध्ये गोडी असली पाहिजे. अरक चरक उलट सुलट गिरायकरा म्हणजे कसंही बोलणं काही करणं ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. तुम्ही जेवढं गोड बोलताना तेवढं ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतं आणि ग्राहक समाधान होईल आपला कस्टमर समाधान होईल असं वागणूक आपली असली पाहिजे. त्याचं हित जपलं पाहिजे सगळंच आपलं नफा जास्त बी कमवण्याच्या भानगडीत पडून लागतं आहे. तुम्ही लवकर नफा कमवता आणि मग पुन्हा लवकर गुंडाळा करता तुमच्या व्यवसायाचा एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी कमी नफ्यामध्ये सुद्धा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतो. तुम्ही जर ही स्पर्धा आहे पद्धतीचं युग आहे तुम्ही दुसऱ्यापेक्षा कसं चांगलं देऊ शकता दुसऱ्यापेक्षा सेवा आपली चांगली कशा पद्धतीने देऊ शकता हे सुद्धा गरजेचं असतं कारण स्पर्धा ही प्रत्येकजण स्पर्धेमध्ये उतरलाय ते प्रत्येक आपापली कला दाखवायला लागले ते आपण ही आपली एक पद्धत वापरायला पाहिजे जेणेकरून पुढचा कस्टमर आपलाच राहिला पाहिजे. एकदा आपल्याकडे कस्टमर आला तो कायमस्वरूपी चालला पाहिजे तशी सेवा द्यायला पाहिजे त्याला समाधानकारक त्यावेळेस ही चलतं गोष्ट. आणि कर्ज वगैरे घेताना जरा सगळा मागचा पुढचा विचार करून करावं हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार मोठं काम करतात याच्यामुळेही फार चुका होतात त्याच्यासाठी एवढं पत्ते पाळावं लागतं. ते एक महत्त्वाचं सांगितलं ना काय की कस्टमरला त्रास होऊ नये असं वागायला पाहिजे आपल्या तोंडामध्ये गोडी असली पाहिजे म्हणजे साखर ठेवायची थोडक्यात म्हणायचं आणि डोक्याला जरा शांत चिडचिडपणा जास्त हे करणं कस्टमरला नाराज करणं ह्या गोष्टी जर टाळल्या तर व्यवसाय हा कुठेही चालतो कस्टमर कुठपर्यंत येतं सेवा आपली चांगली असली पाहिजे. आता हे झालं काही भांडवल गुंतून येतं काही सेवा असे असतात की फक्त हाताची कला असते त्या कलाकाराला तर फार गोमी असतात त्यावेळेसही आपला जीव ओतून आपली कला व्यवस्थित तो समोरची व्यक्ती प्रसन्न म्हणजे तिला समाधानकारक सेवा मिळते का याची दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण एक मध्यस्थी आहोत सेवा देणारे आहोत सेवा ही सेवासारखीच असली पाहिजे कसंही काही करून चालत नाही. सगळ्यात मध्ये पैशाचा स्रोत म्हणजे आपला ग्राहक आहे आपल्याला ग्राहकाकडून पैसा मिळतोय आणि त्या पैसा त्याचा काढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे सेवा द्यावा लागते त्याला तुला समाधान करावं लागतं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित त्यानं आपल्याकडे सतत यावं असं जर वाटत असेल त्याला तसं गोड बोला व्यवस्थित बोलत राहा येत राहतो तू. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर हे चुकतात म्हणून हे घोटाळे होतात बरेचसे असं काही नसतं विशेष असं
व्यवसाय करायचा म्हणले तर, पण आपल्याकडून ही जमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये सर्व झालं असतं तरी याच्यात एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट असते की आपण जो नफा मिळवतो मग तो बिझनेसवाला असेल नोकरदार काय जे असेल ते, हा पैसा आहे तो समाजातून येतो आपल्याला. समाजातून येत असल्यामुळं आपल्या हातून काही न कळत काही चुका होतात, पाप होतं, आणि ते पाप धुवून जाण्यासाठी अग्र पाप आपल्या माती बसणू नये म्हणून जर वाटत असेल तर त्या 100 रुपयामधला 1 रुपया आपण बाजूला काढला पाहिजे. ते कशासाठी काढलं पाहिजे? सामाजिक सेवेसाठी, समाजासाठी. त्या धर्माला गोरगरीब आले कुणी आले काय, समाजासाठी जी लागणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यासाठी वापरण्यासाठी आपल्या 100 रुपयातून 1 रुपया बाजूला काढलाच पाहिजे. त्यात सेवास्तात अन्नदान असतं, आपल्या हातून काही घडलं पाहिजे चांगलं कार्य, त्यावेळेस त्यांचा दुवा, त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादाने आपला व्यवसाय हा सतत चांगल्या प्रकारे चालतो. त्यात मी तर म्हटलं ना, तुम्ही नोकरदार असाल, इतर असाल, कुठलाही व्यवसाय करणार असाल, तुम्ही पैसे मिळवतात ना, तर पैसा हा आपला सर्वस्व आपला सगळाच आपला नसतो, त्यातला काही तरी हिस्सा ही समाजासाठी करावा लागतो, समाजासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करणं गरजेचं असतं त्यात, कारण आत्मा तृप्त केल्यानंतर आत्म्याचा दुवा आशीर्वाद लागल्यानंतर आपलं सर्व काही व्यवस्थित होतं. या गोष्टी लक्षात ठेवा, असं विशेष काही नाही, कर्जबाजारी होत नाहीत कुणी काय नाही, सर्व व्यवस्थित चालतं. चलबिचल करायला शांत डोक्यानं सर्व गोष्टी कराव्या लागतात, एवढंच असतं आणि बाकी काय असतं. तुम्ही ते करत नाहीत, नवीन कुठंतरी पाहिलं असतं, पटकिनी उतरता व्यवसायामध्ये मागचा पुढचा विचार करत नाहीत, विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतं. व्यवसाय हा दररोज म्हणजे म्हणतात तारेवरली कसरत आहे तसं आहे ते, दररोज काही ना काही मार्केटमध्ये बदल होत असतो, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मार्केटमध्ये काय चाललं आहे हे पाहिलं पाहिजे. आज या गोष्टीला मागणी, उद्याच्याला कशाला कशाला मागणी जास्त आहे त्याचं लक्ष दिलं पाहिजे. ग्राहक काय मागतो, ग्राहकाला काय पाहिजे नेमकं त्याचं लक्ष दिलं पाहिजे. वेळच्यावेळी लक्षात ठेवून टिपण करून त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो. मी एकदा आता उदाहरण सांगायचं म्हणजे, आज समजा एक काळ असा होता की एक टोप्या आणि फेटे घालत होते लोकं, एक काळ फार पूर्वी 25 वर्षा 30 वर्ष म्हणजे त्याच्या अगोदरवी एक जवळजवळ खेड्यापाड्यात पूर्णतः डोके हे रिकामे नव्हते, प्रत्येकाला टोपी असायची नाहीतर फेटा असा, जर तरुणाला टोपी असायची आणि वयस्कराला थोडंसं फेटा बांधायची फेटा. त्यामुळं कपड्याचे ते व्यवसाय खूप चालायचे, खूप चालायचे, कारण दररोजचं ते लागायचं म्हणून. आणि आता ते व्यावसायिकांनी आता तेच म्हणजे माझा पारंपरिक व्यवसाय आहे टोपी आणि फेटे विकणे त्या दुकानदारानं. आजच्या युगात चालेल का त्याचा तो व्यवसाय? नाही चालणार, कारण बदल झाला आहे. आता ती कसल्या वन काय म्हणते पोरं तर म्हणतात बघा, ती वन कट मारला आणि काय मारला आणि ती केसाच्या स्टाईल आणि तीन आता निघाल्या, ती टोप्या बंद झाल्या, मग तो व्यवसाय चालेल का? तर त्या व्यवसायाकडे त्याच्यात आता सुधारणा काय झाली दुसरं कपड्यामध्ये ते बघावं लागतं, त्यात काळानुसार बदल करून घ्यावा लागतो. म्हणजे एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला, तुम्हाला तुमच्या तुमच्या पद्धतीनं जे आता मार्केटमध्ये चाललं आहे ज्याला मागणी आहे जास्त तशा गोष्टी ठेवाव्या लागतात. एक लुगडे होते, जरा वयस्कर थोडीशी बाई असेल की लुगडे घाला वापरायची जास्त प्रमाणात, ते लुगड्याचे आता बदलले, आता तर साड्या आल्यात आणि अलीकडल्या जरा अलीकडले डिजिटल तर काय नाही ते ड्रेस बी घालतात. तसं काळानुसार जसं बदललं आहे जग बदललं आहे तसं आपला व्यवसाय बदलावा लागतो. व्यवसाय जरी मुख्य चालू असला त्यात बदल करत 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 करावं लागतं, जशी मागणी तसं आपण सेवा द्यावं लागते त्यांना. हॉटेलिंगचा व्यवसाय असेल तरी तेच पद्धत आहे, हॉटेलमध्ये बी समजा तुमच्या पदार्थाची क्वालिटी ठेवली, स्वच्छता ठेवली, चांगलं कस्टमरची वागणूक असेल तर तुमचा व्यवसाय कुठेही चालतो. तुम्ही कसं बी चाललं आणि कसं बी केलं घाण ही बरेचशा लोकांना ती घाण बघून कस्टमर येत नाही. त्यासाठी व्यवस्थित टापटीपणा सर्व गोष्टी व्यवस्थित असलं की ग्राहक हा येतोच. अशा गोष्टीवर लक्ष देऊन व्यवसाय करत राहायचं असतं. आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे आता एखादा आज तर काल कारण मी बऱ्याच ठिकाणी दुकाने वगैरे जात असतो काही, तर काय नसते ते मालक बी त्या मोबाईलमध्ये असं 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 गेम तरी खेळतो काहीतरी
इकष्ट म्हणतं अ साहेब ही द्याव तिथंच अ असं करतो खाली फिरतो. अरे ती कष्ट ठेव ना तू बाजूला ती डबडं. व्यवसायाने कामापुरता मोबाईलचा, मोबाईलवर सगळं चलतं, तुमचं व्यवसायचं चलतं माहिती आहे मला. पण आता कस्टमर यायला समोर आला आहे ते विचारतो काय तुम्ही काय त्या डबड्यात काय खवळीत आहे. त्या डबड्या चांगलं आहे, डबड्यावरच मी तुमच्याशी बोलतोय, त्याच्याबद्दल डबड्याला नावं ठेवत नाही मी. पण तसा वापर कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. कस्टमर मी बऱ्याच ठिकाणी मला झालं, मला एकच अशी ती कॅन घ्यायचा होता, मी ह्या दुकानात गेलो ती मोबाईलवरच असत होतं, मी तिला हात म्हणतो ती कॅन मला काढता मी नाही गेलं, ती अडकलेलं होतं वर, त्याचं चालू आहे खाली. मी उभं राहिलं तिचं काय लक्ष दिसा नाही गेलं, म्हणलं जाऊ दे सोडून द्याविषयी. 10-5 रुपये मिळाले असते का नाही त्याच्यातमध्ये त्याला नप्पा दिला सोडून देणं त्या मोबाईलच्या राड्यामध्ये. तर अशा गोष्टी जरा थोडं दुर्लक्ष ग्राहकर केलं की ग्राहक जरा तुटतो. खूप काही याच्यात बोलायसारखं खूप आहे, मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. आणि सांगायचं म्हणजे सगळ्या याच्यातून तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे व्हायचं असते तर तुम्ही तुमच्या नफ्यातून थोडंसं दान धर्म करा. आणि सगळ्यात महत्त्व सांगितली बचत करायला, बचत करत राहा, नफ्यातून चलत राहील. आणि जर कर्ज बाजारी असेल तर ते अनावश्यक जेवढे खर्च आहेत आपले तेवढे बंद करायचे. कर्ज फिटण्यासाठी एक लिस्ट काढायची आणि त्याच्यावर कुठले आपल्याला गरज नाही असे ते बाजूला काढायची एक लिस्टमध्ये. आपला विनाकारण पैसा कुठं खर्च होतो हे पाहायचं. जरा राहणीमान साधं सिंपल आणि व्यवस्थित आपले खर्च कमी करावेत, अनावश्यक तेवढे खर्च बंदच करून टाकायला पाहिजेत, चालतो काही अडचण येत नाही. एवढ्या काही गोष्टी लक्षात ठेवा, खूप काही बोलायसारखं आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. तर आता मी जास्त वेळ घेत नाही, परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.